एक मिनट भाई जरा वीडियो घे आत्मधले वीडियो ए बाबा कोण रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग आज मी लढत असताना तुम्ही माझ्या सोबत येता त्याच्यामुळे लढाईच्या वेळेला सोबत येतो त्याचं महत्व आयुष्यभर राहतं आज आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी हा प्रवेश केलेला आहे. असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी अकोला जिल्ह्यातून आणि अमरावती जिल्ह्यातून वाशी असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल अशा अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत. जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि आता सगळे मिळून आम्ही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात करणार आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष मजबूत कसा होईल या दृष्टिकोनाने आम्ही वाटचाल करणार आहोत. मतभेद मनभेद बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी हे सगळं करण्याचा निर्धार केलेला आहे. आमचं लक्ष आता पुढची येणारी जे लोकसभा आहे विधानसभा आहे हे पुरोगामी विचारसरणीच्या लोकांचीच असली पाहिजे. प्रतिगामी विचारसरणीची जी मंडळी आहे ती आता सत्तेतून बाहेर पडले का पाहिजे कारण या देशाची वाट या लोकांनी लावलेली आहे. आता आमचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि ते सगळ्यांच्या या देशातल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी यांना बदल घडवणे गरजेचं आहे आणि म्हणून पुरोगामी विचारसरणीचे पक्ष या ठिकाणी असतील त्यांच्या पाठीमागं उभं राहून ती सत्ता या ठिकाणी स्थापन करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करणार आहोत. तुमच्यासोबत नेमके किती कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आता खरं तर आता या ठिकाणी आम्ही सगळ्याच जिल्ह्या अकोला जिल्ह्यातील बाकी जिल्ह्याचे फक्त पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अनेक लोकांना आम्हाला या ठिकाणी सर्व समाज लोकांना आणायचं होतं परंतु ते सध्या शक्य झालं नाही. पण आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे सगळे मेळावे लावून हा आमचा आमच्यासोबत जे लोक येतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी पक्षामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच या ठिकाणी ही जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सेना आहे ही जिल्ह्या जिल्ह्यात मजबूत होणार आहे. मला काही त्यांच्याबद्दल बोला नाही कारण त्यांचे काही मन माझे वैचारिक मतभेद आहेत वैयक्तिक नाही मतभेद आहे पण मनभेद आमचे त्या ठिकाणी कधीच नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल ह्या विचार काही बोलण्याचं काही कारण नाही. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे पण मी त्या काही विचाराचा नाही कारण ते सुद्धा पुरोगामी विचारसरणीचे आहेत आणि ते कधीसुद्धा या ठिकाणी पुरोगामी विचारसरणीच्या आघाडीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे ते आल्यानंतर आम्ही सगळ्या आघाडीत एकत्रच आहोत. पवारसाहेबसुद्धा शरद पवारसाहेबसुद्धा पुरोगामी विचारसरणीचे आहेत हे सुद्धा या ठिकाणी एका ठिकाणी बदलल्यानंतर आम्हाला काम करायचंच आहे तो काही प्रश्न नाही. पण आमचं जे ध्येय आणि उद्देश आहे तो फक्त भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रातून देशातून हद्दपार करणे एवढीच आमची या ठिकाणी इच्छा आहे. नाही आश्वासनासाठी मी सत्तेच्या आश्वासन आणि पैशासाठी मी कधीच माझ्या जीवनामध्ये मी राजकारण केलं नाही आणि म्हणून लोकांचा माझ्यावर महाराष्ट्रात लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास मला टिकून ठेवायचा आहे. मला चुकीचं काम माझ्या आयुष्यात कधी करायचं नाही आणि म्हणून आश्वासनाचा विषय कुठलाच या ठिकाणी आलेला नाही. फक्त एकच ध्येय आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या विरोधात मत लोकांचे मानसिकता तयार करणे आणि तिथे मतदानापर्यंत त्यांना पोहोचवणे.